एसटी विलीनीकरणावर निर्णय घेण्यासाठी सरकारला 15 दिवसांची मुदतवाढ, उच्च न्यायालयाचा निर्णय. गेल्या 3 महिन्यांहून अधिक काळ उलटून गेलाय, तरी एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन संपलेलं नाही. विलिनीकरणाचा मुद्दा अजूनही कोर्टात असल्याने एसटी कर्मचारी पुन्हा आक्रमक झालेत. आज कोर्टात पुन्हा सुनावणी पार पडली आहे, मात्र राज्य सरकारने विलिनीकरणाच्या मागणीवर विचार करायला वेळ मागितलाय, त्यामुळे अजूनही हे गोंगळ भिजत पडले आहे. काही एसटी कर्मचाऱ्यांवर संपामुळे उपासमारीची वेळ आली आहे. 1000 एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय, त्या 10,000 अधिक कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कित्येक कामगारांना बडतर्फ आणि सेवा समाप्ती करण्यात आली आहे, त्यामुळे एसटी कर्मचारी पुन्हा आक्रमक झालेत. त्यांनी आझाद मैदानात पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे. एक लक्षात घ्या, आम्ही स्पष्टपणे माननीय न्यायालयाला देखील सांगितलेलं आहे की कष्टकऱ्यांवर हे तुता ते कामावर जाऊ नयेत. ह्याच्या मागची 2 कारणं आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांची चौकशी करावी, ते म्हणण्यामागचे 2 कारणं होते. परिवहन मंत्री अनिल परब यांचे 100 एकरच्या संदर्भात आरोप, त्यासोबतच त्यांच्या फ्लॅटच्या संदर्भाने रिसॉर्ट संदर्भातल्या आरोपाचं उदाहरण सुद्धा दिलं, आणि कष्टकरी यांचा कोणत्याही परिस्थितीत कामावर जाऊ नये, दुखवटा वाढत राहावा याचं कारणाची मीमांसा आम्ही जी न्यायालयात केली ती अशी होती की खाजगी ज्या बसेस आहेत, जे लाल परी बंद असल्याच्या नंतर चालवल्या झाल्यात, त्या सगळ्या बसेस यांच्या देवाणघेवाणीतल्या आहेत, यांच्या जवळच्यांचं चांगलं करण्यासाठीच्या आहेत असं आम्ही सांगितलं. येणाऱ्या 5 तारखेच्या संदर्भानं तुम्हाला सांगायचं झालं तर आज राज्य सरकारने म्हणालेत आम्हाला वेळ द्या हो, आम्हाला वेळ द्या हो, आम्हाला वेळ द्या हो अशी मागणी केली, आणि आम्ही न्यायालयाला म्हणालो यांना वेळ देणं म्हणजे अधिक आत्महत्या वाढणं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.